सोलापूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांचा जॉईंट फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कृती समितीचे कामगार नेते जनार्दन शिंदे, समाजसेवक बबलू गायकवाड, अखिल भारतीय सफाई संघटनेचे कामगार नेते नागनाथ गदवालकर, सिंहगड कॉलेजचे प्राध्यापक बडेकर, वाहनचालक संघटनेचे नेते भीम सीताफळे, सर्वसाधारण पतसंस्थेचे चेअरमन पिंटू जे टी थोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे पी पीस फॉर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं काल मला सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून काम करत असल्यामुळं शांतता प्रस्थापित करण्यासाठी देण्यात येणारा पीस अवॉर्ड काल मला संस्थेच्या वतीनं देण्यात आला. सर्वप्रथम मी त्या संस्थेचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं तसेच सफाई मजदूर संघटनेच्या वतीनं महानगरपालिकेच्या सर्व आमच्या बांधवांनी माझा या ठिकाणी जो सत्कार घडवून आणला त्याच्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, गेल्या 30 वर्षामध्ये म्हणजे विद्यार्थी दशेपासून मी कार्यरत असल्यामुळं समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या पोषण समस्यांची बऱ्यापैकी मला जाण आहे. आणि आत्ताच बापूंनी जे सांगितलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे रोजंदारी कामगार आहेत त्यांच्या कामगारांचा लढा हा मला वाटतं आतापासून तर गेल्या 25-30 वर्षापासून हा लढा चालू आहे आणि त्याची मला बऱ्यापैकी माहिती आहे कारण मी सुद्धा सफाई कामगारांचाच मुलगा आहे. तुमचे जे प्रश्न आणि समस्या आहेत त्या अगदी मी घरातून जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये आपल्या समस्यांना सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहेच. याशिवाय सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी मग ते न्यायालयीन कामकाजामध्ये असेल किंवा सामाजिक स्तरावरती असेल किंवा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून असतात सातत्यानं हा प्रयत्न चालू ठेवला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या काही सामाजिक समस्या असतील किंवा लोकांच्या समस्या असतील कर्मचाऱ्यांच्या असतील विद्यार्थ्यांच्या असतील किंवा अन्य काही गोरगरीब जनतेच्या असतील या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आजच्या सत्कारच्या निमित्तानं की भविष्यामध्ये सुद्धा मला हे काम पुढं चालू ठेवण्यासाठी आपण सर्वाधिक शाबासकीची थाप या ठिकाणी दिलेली आहे. मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला मायूस होऊ देणार नाही. माझ्या हातून जेवढं काही समाजकार्य किंवा जे काही काम करणं शक्य आहे पार्टीच्या माध्यमातून तसंच सामाजिक कार्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये सुद्धा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कारवाई जे मिशन आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या साथीने मी या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने कार्यरत राहील. सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने आपल्या महाराष्ट्राचे नेते माननीय ॲडव्होकेट संजीव सदाफुले साहेब यांना काल जी पी पीस हा जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कारानिमित्त आम्ही या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या सेवकाच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला होता. तर सदाफुले साहेबाबद्दल बोलत असताना की साहेब आपण एक निष्कलंक निस्वार्थी प्रामाणिक स्वच्छ चेहरा सोलापूर शहराचा जिल्ह्याचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखले जातात. आपण जीवनामध्ये अनेक कष्ट केलात समाजासाठी बरंच लोकांना न्याय द्यायचं काम केलात कोर्टाच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून अनेक प्रसंगांना अनेक अडचणी तोंड देऊन आज आपण या ठिकाणी पोहोचलात. तर साहेब आपण या ठिकाणी अशीच आपण प्रगती करावी आणि जीवनामध्ये मोठमोठे पुरस्कार आपण मिळवावेत एवढंच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी चरणी हुतात्म्यांनी वंदन करतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. आमची सर्व टीम माननीय धीरज वाघमोडे साहेब, संतोष कांबळे, आमचे रामचंद्रन शिवे, तसेच आमचे साळुंके साहेब, आमचे मेत्रे साहेब, कोरे साहेब, आमचे भीमशे तावडे साहेब, तसेच संघटने जेवढे गदवालकर साहेब आमचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी मी साहेबाला शुभेच्छा देतो. जे पी पीस सोसायटी मल्टीपर्पज सोसायटी बेगमपेठ या संस्थेच्या वतीनं काल ॲडव्होकेट डॉक्टर संजीव सदाफुले साहेब यांना जो पुरस्कार देण्यात आलेला आहे शांतता पुरस्कार तो काल त्यांचा गौरव झाला. त्यांचा खरंच एक स्वभाव अत्यंत सालस मनमिळावू आणि खरंच शांतताप्रिय आहे अशा व्यक्तीला त्यांनी कसं काय शोधलं हा आमच्या दृष्टीनं सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
त्या दृष्टीनं त्यांना जो पुरस्कार देण्यात आलेला आहे तो गौरव त्यांचा नाही तर आमच्या सगळ्यांचा आहे. अत्यंत तडफदार कार्यकर्ते आहेत, राज्यभर फिरतात, जिल्ह्यात फिरतात, त्यांची वकिली इतक्या मोठ्या प्रमाणात अव्वल दर्जाचे वकील म्हणून आता त्यांचं नाव आहे. अशा सगळ्या कामाचा व्याप सांभाळून त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांना जो पुरस्कार देण्यात आला तो अत्यंत चांगला आहे. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, राहुल गदवाल, कोरे, नरळे, पेन्शन विभागाचे साळुंखे, अरुण मेत्रे, गौतम नागटिळक, रामचंदन शिवे, मिथुन बनसोडे, संतोष कांबळे, धोंडीबा कांबळे, सिद्धेश्वर माने, संजय सरोदे, शिवाजी थोरात व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन सर्व पदाधिकारी व बदली रोजंदारी सेवक महानगरपालिकेत अधिकारी वर्ग उपस्थित होते.